हे खूप कमी पाहायला मिळतंय, हे WPL आहे. इथे खूप वेगळं इन्क्रीमेंट पाहायला मिळतंय जे आपल्याला कुठेच पाहायला मिळतंय. बलून पहा, तब्बल खूप उंचीवर पाहायला मिळते. WPL 2018 हे ओळख दाखव, जे खेळाडू जे पाहुणे इथे पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी निशाणे आहे, ते फॉलो करू शकतात. यावेळी पहा चेंडूला कट केला जातो, लेग गली मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र पाहू शकतो दोन धाव घ्यायचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न पूर्ण होतोय. सामना रंगतोय, मैदानामध्ये आपण पाहतोय स्वस्तिक 11 विपक्ष ओम साई केबल नेटवर्क. ओम साई केबल नेटवर्क तुलसीराम मुक्कादम यांचा संघ आणि प्रकाश पाटील, पंकज पाटील हे स्वतः स्पॉन्सर्स. ते विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळतात, एक सुपर हिट विकेट किपर, अतिशय तीक्ष्ण नजर चेंडूवरती. मोठा फटका, फाइनली क्रॉस करतो, येस दिस इज द हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे, एकुराईचं गाणं आपण ऐकलं. तसेच या ठिकाणी ज्ञानदेव मात्रे यांचंही आगमन झालं आहे, मी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर पावसाहेबचे पोलीस पाटील, सह्याद्री पट्टी स्टँडचे उपाध्यक्ष, जिल्हा संपर्क काय. बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे बोलूया. ओ राईट मोर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि असं वाटलं होतं की हा चेंडूचा षटकार मारण्याचा तो फलंदाजला जागा बनवली होती, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पहा इथे समालोचक मात्र मैदानाकडे लक्ष येतो सामन्याकडे आणि आमचे लाडके अजय परेशभाई पाटील इथे पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. ओम साई नेटवर्क केबलचे, हॅलो ओम साई केबलचे नेटवर्क आणि त्याचे सर्व सर्व मालक तुलसीराम मुक्कादम, त्यांच्या दोन्ही कन्या तपस्या तन्वी या ठिकाणी आले, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. ओ जबरदस्त फुल टॉच चेंडू होता, चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय, वन बॉम्ब्स चौकार. नक्कीच एकवीरा माऊली असं म्हटलं जातं की हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी एकवीरा आई, अग्री कोल्यांची कुलदैवत. शेवटचा चेंडू, पहिले शतक मार्गस्थ. ओ जबरदस्त जबरदस्त डिलिव्हरी, फाईन डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, यॉर्कर चेंडू होता आणि पंकज केली अपील. पंचांचा मेन पंचांचा इशारा आला होता त्याच्या अगोदर की ओव्हर समाप्त झाली, त्याच्या नंतर हिट केलं गेलं, त्यामुळे इथे मात्र पाहू शकतो आपण ओव्हरची समाप्ती झाली, एक षटकार आणि एक चौकारच्या माध्यमातून ओम साई केबल 11 संघ पोहोचलाय 12 धावा धाव फलकावरती. पहिलं शतक मार्गस्थ असताना खूप चुका केल्या कारण की षटकार आला होता बॅट मधून, त्यामुळे तीन चेंडू मात्र राईट टर्म ओव्हर द विकेट खेळले, जागा बनवून खेळले होते, पण त्यामध्ये कुठे ना कुठे चांगला संपर्क झाला नाही आणि इथे मात्र शेवटचा चेंडू सुद्धा आपण निर्धार पाहू शकतो. WPL व आमचा प्रीमियर लीग खूप मोठी ओळख आहे मित्रांनो, कारण की असं म्हणणं आहे की शिवराय नेहमी म्हणतात की राज्य जर छोटं जरी असलं ना पण स्वतःच असावं, कारण की राज्य जर स्वतःच असेल तर स्वतःच अस्तित्व आपल्याला निर्माण करता येतं आणि खरं अर्थाने WPL च्या माध्यमातून एक चांगलं अस्तित्व परेशभाई पाटील साहेबांनी इथे मात्र निर्माण केलंय. सुरेख असं भगव वातावरण पाहतोय, मैदानाच्या चारी बाजूला बॅनर्स पाहतोय, ब्लॅक स्क्रीन पाहतोय, अप्रतिम. नक्कीच बाळासाहेब ठाकरे साहेबांची आठवण देत असताना हे मैदान आपल्याला चारी बाजूला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षक सावलीमध्ये सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. WPL ही नामांकित स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी नेहमी या WPL ला पाहायला मिळते. प्रवीण डबे एक मिनिट आपण थांबवतो, पण जर पाहिलं तर मागचा सांगता संकेत राणेचा संघ होता JPS 11, तर गणेश शिवराजची आपण युट्यूबला लिंक बघितली असेल, नक्कीच या WPL मध्ये आपल्याला 170 खेळाडू खेळले, त्याच्यामध्ये गणेश शिवराज 170 खेळाडू म्हणजे 171 खेळाडू चांगला आपल्याला वाटला, कारण धूल उडवली आणि खूप नाचला कंचन पालकर होते, त्यांना खूप आनंद झाला. नक्कीच कंचन पालकर
नक्कीच धूल उडवली म्हणजे चांगलाच क्रिकेट असेल अप्रतिम. संकेत रांडेचा विकेट घेतल्यानंतर एक्साइटमेंट आनंद त्यांनी व्यक्त केला, कारण की संकेत रांडे लेदरचा खेळाडू आहे, त्यामुळे खूप टेनिस चांगला खेळतो आणि त्याचा विकेट गेल्यानंतर आनंद व्यक्त करणे साहजिकच असेल. मोठा फटका, यस अपन द इयर, हवेमध्ये चेंडू आहे, झेल होणार का? ओ यस इट्स अ कॅच, मयूर नावाचा खेळाडू होता चेंडू खाली आणि अप्रतिम कॅच, बिग विकेट फॉर द स्वस्तिक इलेव्हन. जर आपण पाहू शकाल सो मिनिमचा संघाचा संघ नाही, अमित करंदीकर कुठेतरी सुस्तावलाय, म्हणजेच काही अडचणीसाठी म्हणजे अनफिट. आपण बघतो कालच्या 3 सामने हरले, एक सामना जिंकला, अमित करंदीकर कुठेतरी एकदम वरती जाऊ म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्याला खेळ खेळायचं नाही, तर आपण एकदम शांततेने सर्वांचं क्रिकेट पाहायचं. नक्कीच अमित करंदीकर चांगला खेळत आहे, नक्की त्यांच्या कमरेमध्ये दुखापत झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा संघ बाहेर सुद्धा गेलाय, त्यामुळे आज फक्त ते प्रेक्षक बनतील आणि सामन्याचा आनंद घेतील. नक्कीच प्रकाश पाटील नेहमी सेमीफायनलला पाहतो, मागच्या वर्षी सेमीफायनल त्यांचा संघ होता, आज यावर्षी सुद्धा त्यांचा संघ. एक निर्णय पण घेतलाय प्रवीण टेंबे की मी जेवण रांधला जातो, ते आपण बोलतो कालता कालता हलवण्यासाठी जातो मी, नक्कीच असं अमित करंदीकरचं म्हणणं आहे. काय हरकत नसेल, जेवण देणं सुद्धा पुण्याचं काम आहे, आचारी बनवू शकतील ते. तर खूप चांगले आचारी मागच्या वर्षी सुद्धा पाहिले आपण, ज्याप्रमाणे जेवण बनवलं ते मंडपामध्ये प्रेक्षकांना जेवणाची सोय केली होती आणि फक्त WPLला पाहायला मिळते. परेशभाई पाटील यांची स्पर्धा आहे, खूप नावात दिली स्पर्धा, लेग बिफोर विकेटची अपील पहा, खूप जोरदार अपील होती, पंकज पाटील यांनी अपील केली होती, पंचांनी अपील फेटाळली आणि लेग बाच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ओम साई केबल इलेव्हन संघाला दिली आणि धाव फलक धावा लागल्या तब्बल 13. खूप चांगलं टी शर्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळते सर्व संघामध्ये, टी शर्ट कॉम्बिनेशन असणं गरजेचं बिकॉज इथं प्रोफेशनल टुर्नामेंट, जेव्हा टी शर्ट असते तुमच्याकडे नक्कीच खेळून दिली जाते, तेव्हा एक चांगलं प्रोफेशनल क्रिकेट मैदानात पाहायला मिळतं. नक्कीच प्रवीण डेंबे आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी नतवर्षी WPL झालं होतं, त्याच्यामध्ये आपण 2 आयकॉन खेळले घेतले होते, परंतु प्रवीण डेंबे या आयोजनाबद्दल काय आपण बोलू शकाल? आज आपण बोलून चार साईडला आपण तो भगवा भगवा करून ठेवला परेशभाई पाटील आमच्या शिवसेना तालुका प्रमुख, या दरम्यान धनंजय दाडोकरचा ऑफसाईडच्या दिशेने पाण्यात चेंडू चंडू चंडू झाला सीमा पार 4 धावांसाठी. प्रवीण डेंबे गुरुजी मास्टर, नक्कीच अजय भोईर आमच्या समेत जुडलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, एक चांगले समालोचक मराठीचा, एक चांगले आवाज त्यांच्या मधून पाहायला मिळते, चांगली स्टेज डेअरिंग त्यांच्याकडे मला पाहायला मिळाली आणि नक्कीच अजय कौतुक करावं लागलं स्पर्धेचं, कारण की खऱ्या अर्थाने 365 दिवस खेळाडू आणि प्रेक्षक स्पर्धेची वाट पाहतात. मागच्या वर्षी पाहिलं आपण हेलिकॅम्प सुद्धा होता, यावर्षी सुद्धा हेलिकॉम्प पाहायला मिळेल काही क्षणात आपल्याला आणि मोठमोठे दिग्गज पाहुणे शिवसेनेचे मोठमोठे शिव कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये आपण मागच्या वर्षी पाहिले होते, आमदार साहेब खासदार साहेब सुद्धा पाहिले होते. तर पंचांचा इशारा येतो, क्रिकेटचा 22वा नियम, खराब चेंडू वाईट चेंडू आणि ज्याप्रमाणे सुरुवातीला पाहिलं परेशभाई पाटील साहेबांनी एक नक्की वॉर्निंग दिली की इथे या मैदानावर WPLला फिक्सिंग चालणार नाही, त्यामुळे मॅच फिक्सिंग करू नका, क्रिकेट जिद्दीचा केले विश्वासाचा केले स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि तसा तो क्रिकेट खेळा. ओ कॅच मात्र सोडली गेली, झेल सोडला गेला, ट्राय केलं होतं त्या गोलंदाजाने, खूप कठीण असतं आज जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता आणि बॅलन्स बनून तो झेल पकडता, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो खूप कमी खेळाडू जो अशा प्रकारचं नक्कीच फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय नक्कीच प्रवीण, आपण जो गोलंदाज बद्दल भगवान सांगरे यांचा सामना असेल इथे 40+ मध्ये, परेशभाई पाटील यांचा संघ आहे, तर आपण पाहू शकाल याचा सामना आहे, आपण पाहतो 40+ सामना आहे, हा सामना झाल्यानंतर स्वतः कर्णधार आहेत भगवान सांगरे आणि परेशभाई पाटील. तर नक्कीच असं म्हणतात की पाहिलेले पावसाळ्यापेक्षा पावसाळे अनुभवा, त्यामुळे पावसाळे ज्याने अनुभवले ते खेळाडू आता खेळतील. ओ यॉर्कर चेंडू होता, सुरेख डिलिव्हरी, फाईन डिलिव्हरी केली होती, डायरेक्ट दाय, धूल उडवली पुन्हा एकदा अजय भोईर, पुन्हा एकदा धूल उडवली आणि हीच खासियत आहे WPLची. अजून प्रतिम एकदा जोरदार टाळ्या, अप्रतिम सामना, नक्की जितू गोंदे आपण ही व्हिडिओ नक्कीच ठेवायचे, कारण आपण गणेश युवराजची जे व्हिडिओ ठेवली तर ही व्हिडिओ का ना ठेवू शकतो जितू गोंदे, आपल्याला नक्कीच प्राप्ती लावायचे. आपण पाहतो ज्याचे प्रोपर आहे जितू गोंदे असतील, सुजल म्हात्रे असतील, नक्कीच 3 दिवस सातत्याने जितू गोंदे आपल्याला लाईव्ह कव्हरेज केले जात आहे. 22 धावा, या 3 धावा पाहू शकतो, कंचन पालकर आम्हाला सांगतात धाव पलकर ते 22 धावा लागल्यात आणि अप्रतिम किती धावा काढल्या धावून ते सांगत जा ना.
धावून काढल्यात नक्कीच. तर पाहू शकतो आपण खूप मिस पाहायला मिळाली, पण एक जिद्द पाहायला मिळेल, जिंकण्याची जिद्द. ज्याप्रमाणे डाय केली त्याप्रमाणे फिल्डिंग केली. दोन्ही संघाने जिंकणे खूप महत्वाचं असेल हा सामना. ओ रिवर्सचा मारा, अनुभवी खेळाडू करतो आणि त्याच्यासमोर रिव्हर्स शॉर्ट्स खेळणे थोडस चुकीचं असेल. आणि दर्शवलं पंचाने की या ओव्हर्स मध्ये धावा आल्या पहिल्या ओव्हर्स मध्ये फक्त 12, आणि या ओव्हर्स मध्ये कंचन पालकर आम्हाला सांगतात धावा आल्या फक्त 10, आणि धाव पलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 22. तर दोन्ही संघांना सामना जिंकणे खूप महत्वाचं असेल. ओम साई केबल नेटवर्क पक्ष स्वस्त केलेवर यामधील अतिशय बिग फाईट सामना. 4 ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय, मात्र 2 ओव्हर समाप्त झाले. 22 धावा धावफलकावरती, शेवटचे 2 शतक, 12 चेंडू असतील. ओम साई 11 केबल नेटवर्क संघाला पाहूया 12 चेंडू मध्ये किती धावा जमवणार. क्रिकेट इज अ लिमिटेड ओव्हर खेळ, टेनिस क्रिकेट खूप मध्ये कमी चेंडू असतात. टेनिस क्रिकेटमध्ये त्या कमी चेंडूवरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात. सो गोलंदाज क्रमांक 3 नितीन मैदानामध्ये, नितीन गोलंदाजी करतोय 3 क्रमांकावरती गोलंदाजीला. ओ फाईन लेग मध्ये खेळलाय, जागा बनून चेंडूला बीट करतोय. आणि इथे पाहू शकतो आपण थोडासा वेल मिळतोय फलंदाजना धाव पूर्ण करण्याचा, आणि इथे मात्र 2 धावा सहज गाद्या पूर्ण केल्या जातात. तर प्रवीण टेबे नक्कीच हा गोलंदाज नितीन मुकदम 52 संघाचा एक स्टार खेळाडू आहे, फिरकीचा गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगर आहे. परंतु आपण पाहतोय लेदर क्रिकेट मध्ये संकेत दांडे खेळतोय, तब्बल 200 शतक त्याच्या नावावर आहे. आणि संकेत दांडेला या गोलंदाजाने सलग 4 चेंडू निर्धाव काढले होते, नक्कीच बिट्टू बेचे तेल निघालं, 5-5 चेंडू डॉट काढले होते. तर नक्कीच संकेत रांडे सारखे गोलंदाज फलंदाजाला चेंडू डॉट फेकणं म्हणजे या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजचा मजबूत दावेदार असं मी नितीनला म्हणू शकतो. कारण की संकेत रांडे खूप चांगला खेळाडू, हेलिकॉप्टर स्ट्रॉक खूप चांगला लगावतो. येस बिग इट, चेंडू हवेमध्ये, हवा इज सफर अप ऑन द एयर. येस इट्स अ कॅच, जबरदस्त कॅच, बिग विकेट फॉर द स्वस्तिक इलेवन टीम. नक्कीच इथे मात्र विकेट क्रमांक 2 बाद होतोय 24. हॅलो, मी सर्व ग्रामस्थांना विनंती, जे आले असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी मला धनंजय म्हात्रे, किशोर पाटील या ठिकाणी दिसतात, त्यांच्या समोर संजय चोरमेकर, संतोष वलपकर त्या ठिकाणी बसले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तर वामजे गावात जितके ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं आपण. तर नक्कीच परेशभाई पाटील पाहुण्यांचं स्वागत करत असताना पाहू शकतो आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे, खूप कमी स्पर्धा की स्वतः आयोजक नक्कीच पाहुण्यांना इन्व्हाइट करत असताना, हीच तर WPL खासियत आहे. आमच्या या ठिकाणी आचारी धर्माकाका पवार, केशव पवार, राम पाटील, वसन पाटील, वासुदेव पाटील, कृष्णा गोंदली, अण्णा गोंदली, दत्तात्रय पाटील या ठिकाणी दिसत आहेत, भीमराव पाटील हे आमचे आचार्य आहेत. मला इकडनं काय दिसत नाही क्लिअर नाव कोणकोण आहेत त्या ठिकाणी, मी सर्वांची नावं घेऊ इच्छितो. राऊंड मारून तिथे येतो मी, सगळ्यांना विनंती असेल की आपला सत्कार समारंभ या ठिकाणी होणार आहे. नक्कीच नक्कीच परेश भट पाटील, आपण प्रत्येक एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आला तर आपण नक्की त्याचं स्वागत करतो. या स्पर्धेची ओळख आहे. तर आपण पाहू शकाल नौका फलंदाज प्रवीण टेंबे, आपण पाहू शकाल एक मायक्रोफोनचा प्रदीप चोरमेकर, खूपच आमच्या गावातील मराठीमध्ये बोलणारा आणि सर्व खेळाडूंना आकर्षित करणारा प्रदीप चोरमेकर, सर्व खेळाडूंना टोपण नाव ठेवणारा हाच तो फलंदाज प्रदीप चोरमेकर. आय थिंक काल मला पहिल्या दिवशी मी समालोचन जेव्हा ऐकत होतो युट्यूब प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून, खूप चांगली कॉमेंट्री ऐकायला मिळाली. जेव्हा 2 मुले आतमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की त्यांना इडली सांबर खायला बाहेर पाठवा, एक चांगली शब्दरचना त्याच्याकडे आहे. आणि प्रदीप चोरमेकर नक्कीच असली पाहिजे शब्दरचना,
या आजच्या कलियुगात तुमच्याकडे असली पाहिजे, नक्कीच सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा असला पाहिजे आणि चांगले समालोचक प्रदीप चोरमेकर यांनी दाखवलं. नक्कीच अजून एक हिरा आहे आमच्या बाबांच्या गावातील सोनू सांगणे, एक चांगली कॉमेडी करतात हिंदी मध्ये तो मराठी मध्ये, पण नक्कीच त्याचं शिवराय म्हणजे आपण पाहतोय महाराष्ट्रामधील शान शिवरायांचं खूप नाव घेत आहे सोनू सांगणे, नक्कीच त्यांचं आपण अभिनंदन करू सोनू सांगणे यांचं. तर नक्कीच सोनू सांगणे म्हटलं तर शिवरायांचं वाक्यांची रचनाची गरज असेल, कारण की शिवराय हे नेहमी नाव नसेल तर एक शब्द रचना आहे, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. हा चेंडू खूप उंचीवरती होता आपण पाहायला मिळाला, लेग बिफोर विकेटची अपील केली पंकज पाटील याने, पण इथे मात्र एकने संघाची धावसंख्या धाव फलकावरती एकूण धावा 25 धावा धाव फलकावरती. प्राप्ती लाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. जितू गोंदली, त्याच्यानंतर अजय मात्रे, सुजय मात्रे असतील आणि त्यांचे सर्व मेंबर्स, त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. प्राप्ती लाईव अँड कंपनी आपलं मनापासून स्वागत. तर नक्कीच प्रवीण टप्पे आमच्या व्यासपीठावर बसलेले उपस्थित मान्यवर पांडुरंग धर्मा पाटील माजी सरपंच असतील, तर ज्ञानेश्वर सेठ मोरे असतील, तसेच संजय मोरे असतील, आमचे शांताराम मामा असतील, तसेच प्रकाश मुखादा मामा आमचे असतील, बाळाराम पाटील असतील, या ठिकाणी आमचे चंद्रकांत, या ठिकाणी आले चंद्रकांत वलपकर, त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी खेळतात मनोज आणि प्रमोद. आज या ठिकाणी जेवणासाठी दाल मटण, काल वरण भात भाजी आणि परवा दिवशी आपण मटण खाल्ला आणि नाश्त्यासाठी इडली, सकाळी नाश्ता रोज वडापाव इडली, आजही वडापाव. नक्कीच नक्कीच परेशभाई पाटील, जर आपण पाहिलं तर वावंजे गावाचे आचारी नक्कीच ते डाल घालतात, ते आपण बघतो 13 डाल लग्नाची डाल नक्कीच खूपच सुंदर बघा. आमचे आचार्याचे राम पाटील असतील, आमचे वसंत पाटील असतील, आमचे बाबा धर्मा पाटील असतील, धर्मा पवार असतील, नक्कीच खूप चांगले आचार्य आहेत आपण पाहू शकतो वावंजे गावात. आपण नेहमीच म्हणतो वावंजे गावमध्ये हिरा पाहिला तर कृष्णबुवा पवार असतील, विष्णुबुवा दाडावकर, मधुकरबुवा ढोंगडे, गणेश गोंदी असतील, असे चांगले नामवंत, निलेश चोरमेकर सुद्धा एक नामवंत आहे, म्हणजे वावंजे गावमध्ये कुठल्याही गोष्टीची गरज नसेल आपण पाहू शकतो. आमचे माजी पोलीस पाटील उदय पाटील यांचं या ठिकाणी आगमन मी सहर्ष स्वागत करतो, त्यांनी व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. तर आचार्य आमच्या जाम भारी असं आपण म्हणू शकतो. तर आपण पाहू शकाल किशोर पाटील, आमचे जे के पाटील यांचे सुपुत्र, मोठे सुपुत्र, त्यांनी यायचं आहे आपल्या व्यासपीठावर. तसेच वावजे गावचे पोलीस पाटील, माझे पोलीस पाटील तथा सदस्य आहेत वावजे गावातील पोलीस पाटील यांचं आगमन झाले. धन्यवाद आपण डब्ल्यू एल मध्ये पंचायत, तसेच चंद्रकांत वलपकर दादा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तसेच आपण पाहू शकाल आर डी पाटील बाबा म्हणजे परेशभाईचे वडील पिताश्री, नक्कीच चारही साईडला मैदानावर जेवण झालंय की नाही, खेळ झालाय की नाही, नक्कीच पाहतोय आमचे परेशभाईचे पिताश्री. तर नक्कीच परेशभाईचे पिताशी सुद्धा आलेत, चांगले क्रिकेटचे प्रेमी आणि नक्कीच कुस्तीगीर, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. तर आपल्याला आम्ही स्वागत करूया पाणी खाल्लासना मैदानाच्या चारी बाजूला. या ठिकाणी कुठे आले असतील सिनियर प्लेयर, त्यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या साईडला यायचं आहे. सिनियर प्लेयर जे दोन टीम पाटील आहेत, भगवान सांगडे अपोजिट परेश पाटील, असा जो सिनियर प्लेअरचा सामना होणार आहे त्याचे सर्व प्लेअर असतील, तर त्यांनी स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे, त्याच्यानंतरचा सामना खेळण्याचा आहे. नक्कीच यायचं आपण नानाफिकी करण्यासाठी, परेशभाई पाटील सुद्धा कर्णधार असतील, तसेच भगवान सांगडे थोडस क्रिकेट खेळतात, तर आपण यायचं आहे. या ठिकाणी किशोर पाटील यांचं आगमन, तसेच त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. जगन्नाथ कातकरी आहे पण यायचं, ओव्हर टू प्रवीण टेंबे. चला 40+ खेळाडू आपण लगेच व्हीआयपी डॅश वरती या आणि जबरदस्त फटका गॅप शॉट चेडू सीमा बाहेर चौकार. नक्कीच धन्यवाद तमाम क्रीडा श्रीकांत शिंगलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अफलकी या ठिकाणी आमचे उत्तरपरचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे मित्र काजीरबाई या ठिकाणी आले, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
मतलब 30 धावा धावफलका वरती चेडू मात्र या वेळी पाहिला गेला फुल लेंथ डिलिव्हरी पंचांचा नोचा इशारा मतलब पाहिला गेला 3 दिवसांमध्ये हा मात्र दुसरा चेडू नो मात्र फेकला जातो गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजच्या बोरावरती नक्कीच निखिल पाटील गोलंदाज ज्याने कालच्या दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली तोच मात्र गोलंदाज पहिला चेंडू मात्र बिमार फेकतोय फ्री हिटचा इशारा मात्र पूर्णपणे यावेळी गोलंदाजावरती जीएसटी लावली गेली पंचांच्या माध्यमातून मात्र या गोलंदाजावरती जीएसटी लावल्या असता वेळी फलंदाज खऱ्या अर्थाने मोठा फटका कन्वर्ट करणार प्रत्येक खेळाडूला टोपर नाव ठेवलं गेलं तोच मात्र फलंदाज ऑन द स्ट्राइक प्रदीप चोरमेकर नक्कीच पाहिलं गेलं प्रदीपच्या माध्यमातून सिंगलचा मात्र योगदान मिळालं गेलं संघाला तोच प्रदीप मात्र ऑन द स्ट्राईक फ्री हिटचा चेंडू मात्र चेंडूमध्ये हार्दिक पांड्या स्टाईल षटकार लगावणं गरजेचं राहील हे पाहणं गरजेचं छोट्या कच्चा खेळाडू नक्कीच पुरेपूर मात्र शरीराचा वापर करणं गरजेचं कारण की क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी शरीराचा वापर करणं सफल होतोय भिडकावण्याचा प्रयत्न आजच्या बाजूला कोहलीने फेकलेला चेंडू चेंडू मला ट्रॅव्हल करतोय मयूर मात्र पाहिलं गेलं चेंडूवरती धावून येतोय सिंगल पाहिला नक्कीच डब्ल्यूएल धमाकामध्ये हॅलो तर नक्कीच डब्ल्यूपीएल धमाकामध्ये खूप असं फलंदाज कमी पाहिलं ज्यांच्या नावावरती 50 धावांची विक्रमी केली आहे त्याच्यामध्ये मयूर मात्रेचं नाव मात्र आदमीने घेतलं जातं तुफानी फलंदाजी 8 षटकाराच्या माध्यमातून 2015 मध्ये खेळलेली ही झुंजार फलंदाजी तोच मयूर मात्रेकडे चिडू जातोय सिंगल फिरते नक्कीच धाव फलकात धावसंख्या जाऊन पोहोचते ते पिशा घरात चेंडू अकलून करतो सन्मान आणि फक्त सन्मान रनाची सरी त्यावेळी मात्र फलंदाज एकदम मात्र कम्प्लीट केली जाते सिंगल घरात नक्की तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला तीन चेंडूच्या सांगतीनंतर धावफडकी दाबा लागला गेला 34 दाबा तयार गोलंदाजीच्या मार्गवर राईट आर्म ओवर द विकेट प्रदीपला मात्र मोठी कामगिरी करणं गरजेचं नक्कीच मात्र समालोचन दुनियामध्ये मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा हा फलंदाज शांत डोक्याचा पण तेवढाच घातक मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय मात्र चुकी केली गेली यावेळी डायरेक्ट हिट यावेळी फलंदाजीच्या पारीचा बॅक टू द पवेलियन तर या मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला होता मात्र फलंदाजीच्या पारीचा अंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज अनिकेतच्या पारीचा अंतर झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती नक्कीच पाहिलं गेलं राजेश पाटील नक्कीच रुपेश पाटील यांचे मोठे बंधू यांच्या माध्यमातून माझा फलंदाजीचा मात्र जिम्मा आठव्या नक्कीच पाहिलं गेलं सातव्या नंबरचा फलंदाजासाठी तयार पुण्याचा गोलंदाज मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटची कडा माझा फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन दुसरा मोठा झटका नक्की शेवटची डिलिव्हरी बाकी असेल चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते जशा प्रकारे मात्र खोल स्वरूपाची गोलंदाजी होणं गरजेचं असतं तशी मात्र खोल स्वरूपाची गोलंदाजी फलंदाजाच्या नक्कीच पाहिलं गेलं शरीराच्या जवळ असताना चेंडू फेकी करतोय फलंदाजाचा मात्र यावेळी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये तर दुसरा फलंदाज मात्र कॅच आउट झाला गेला यष्टी रक्षकाची भूमिका नक्कीच पंकज पाटील श्रीमलंग स्पोर्ट्सचे एक यष्टी रक्षक चांगली भूमिका निभावत असता वेळी पुन्हा एकदा तयार
यावेळी माता शरीरापासून लांब ठेवणार चेंडू क्रिकेट क्रमांक 22 च्या अनुसार चेंडू माता स्वर घोषित केला गेला. अवंतर धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 35 च्या घरात. मात्र हा चेंडू माता पुन्हा एकदा फेकावा लागेल गोलंदाजाला. नऊ का गोलंदाज, मात्र जी लाईन आली लेंथ पाहिली गेली ऑफ स्टंप टू ऑफ डिलिव्हरी. फलंदाजाचा मात्र शरीरापासून लांब असणारा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने फेकलेला. पुन्हा एकदा माता पंच बोलतात. यावेळी माता पुन्हा एकदा वाईचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर पाहायला मिळते नक्की 36 धावा धावपालिका भरती. हॅलो, शेवटची डिलिव्हरीसाठी माझ्या दोन चेंडू स्वेअर फेकी केले गोलंदाजाने. या ठिकाणी रुपेश गोंधळी हे इथं उपस्थित झाले, त्यांचंही मी सरचे स्वागत करतो श्रीमलंग स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीनं. मग पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फुल लाईन डिलिव्हरी. मात्र यावेळी मात्र पूर्णपणे 100% कनेक्ट मध्ये अपयश ठरला गेला. मात्र एक धाव धावपालिकावरती, एका धावेच्या माध्यमातून अकाउंट वाढला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 च्या घरात. मात्र यावेळी नक्कीच फलंदाजीच्या परिसांत बॅक टू द पवेलियन रनआउटच्या स्वरूपामध्ये. हॅलो, सिनियर प्लेयर कुठे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, आपला मॅच खेळायची आहे. चला 40+ खेळाडू आपण लगेच आपला संघ एकत्र करा. काही क्षणात सामना सुरू होईल आणि परेशभाई पाटील नक्कीच कॉल करतायत तुम्हाला. 40+ खेळाडू, अनुभवी खेळाडू, त्यांनी खूप पावसाने अनुभवलं. प्रवीण टेंबे आपल्या मध्ये, यशरी तांबे, तर मोसिम से कुठे असाल तर आपण पलक आपली पर्पल क्लॅप म्हणजे जास्त गोलंदाजासाठी यायची आहे, यायचं आपण मोसिम शेख. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मोसिम शेख. मी दोन्ही संघांची घोषणा करतो. या ठिकाणी परेश पाटील, अरुण थले, जगन्नाथ पाटील, गणेश शेख, मोहन म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, मजिद शेख, धनाजी म्हात्रे, अनंत वलपकर, गुरुदेव पवार, सतीश पाटील, भगवान पाटील, DSP संजय मोरे, गुरुनाथ पाटील, भरत गोंधळी. संघ बी, भगवान सांगरेचा संघ, भगवान सांगरे कॅप्टन, कृष्णा पवार, वामन मुकादम, अरविंद म्हात्रे, गोपाल म्हात्रे, भालचंद्र पाटील, अनिश शेख, हाजी बाला शेख, किशोर JK पाटील, हरिचंद्र सांगरे, परशुराम गायकर, गोपीनाथ पाटील, संजय मोरे, संतोष वलपकर, ज्ञानेश्वर चोरमेकर. धन्यवाद या ठिकाणी दाव्या साईडला यायचं आहे. तसेच आमचे परम मित्र रामदासजी गोंधळी या ठिकाणी चिरंजीव आणि कन्या यांच्या समेत आले आहेत. मी रामदास गोंधळी विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. मी सिमलन स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीनं व WPL 52 प्रीमियर लीगच्या वतीनं अध्यक्ष नात्यानं आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी प्लीज रामदासला विनंती करतो की आपण व्यासपीठावर व्हायचं आहे. नक्कीच आरटी पाटील साहेब, ते पाहुणचार करताना मंचावरती पाहू शकतो आपण. आणि 40+ खेळाडू खेळणार आदरणीय अनिल मडवे, या मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचंय. अनिल मडवे, पॅकर्स ऑफ ओम साई 11 केबल टीम, माफ करा शिवशक्ती. हॅलो, अरे 37 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडू मध्ये ओम साई 11 केबल नेटवर्क संघाला. चावी कोणाकडे, चावी जगन्नाथ कतकरी, माजी उपसरपंच जगन्नाथ कतकरी कुठे आहेत, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. गोपाल म्हात्रे, नक्कीच ज्यांना ज्यांना इथे कॉलिंग केली जाते, इन्व्हाइट केली जाते, त्यांनी लगेच यायचंय मंचावरती. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव होती पंच दर्शवतात, त्यामुळे धावा झाल्या तब्बल 37. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज स्वस्तिक 11 संघाला. आपण दक्षता घ्यायची. पर्पल प्लॅप कुणाकडे आहे,
संजय चोरमेकर कोच या ठिकाणी आले आहेत, त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव या तर गोलंदाजसाठी पर्पल कॅप इथे दिली जाईल आणि मोसीम शेख कडे पर्पल कॅप आहे तर त्याच्यानंतर ती कॅप दिली जाईल दुसऱ्या गोलंदाजाला। पर्पल कॅप साठी मानकरी ठरलाय तो धनंजय दाडावकर। मी चंद्रकांत वलपकर यांना विनंती करतो की त्यांना सामना चालू 2 मिनिटात त्यांना कॅप ती प्रदान करायची आहे। 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज स्वस्त केली पण संघाला। सामना सुरू होतोय बिग फाईट गेम ऑन सेकंड इनिंग सुरुवात झाली इथे मात्र अतिशय मोठा सामना दोन्ही संघांना हा सामना जिंकणे खूप महत्वाचा असेल। श्री मलंगड आयोजित आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा WPL वामजा प्रीमियर लीग 2018 आणि वर्ष गोपाल मात्र या ठिकाणी आले त्यांचंही सहर्ष स्वागत करतो। त्यांनाही खेळ खेळायचा या सिनियर प्लेयरची आज या ठिकाणी 2 ते 3 ओव्हरचा सामना होईल पण खेळवणं गरजेचं आहे। ही लयलूट आणि मजा आपल्याला घ्यायची या मॅचेच नियोजन केलं आहे। मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय। चला आमचा आयोजक कॉल करतायत त्यांनी लगेच यायचंय, कॉल फॉलो करा। सो बॅक टू द क्रिकेट येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज स्वस्त केली पण संघाला। गेम ऑन पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्फत येतोय धनंजय दाडावकर ज्याला आताच पर्पल कॅप ची गोलंदाज साठी दिली जाते ती नक्कीच बाहेर उडवतो आपण टॉस मला आतमध्ये अरे सगळे प्लेअर आहेत ना इथे। मोठा फटका ब्रँडेड फटका शकार कॅमेरा घेतो इथं दोन्ही संघाचे प्लेअर या ठिकाणी या सिनियर। मी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी हा कर हा नोटचा करा आपण ओरियल पण घेऊ नक्कीच आपण पाहू शकाल। चला अनुभव खेळाडू 40+ टॉस साठी या मी नव्हती इतकं मी कोणाला बोलत वर्ष आता करतो दादा रोज आई या। चला चंद्रकांत वलपकर साहेब नाणेफेकर साठी मंचा समोर यायचं आपण प्लेअर मी तिसरी घालतो आम्ही तिसरी भेटील आपण पावरीकर परेश भाई पाटील कॅप्टन तसेच भगवान सांगडे कॅप्टन आपण टॉस साहेब अजय भोईर आपण इंटरव्ह्यू घ्या क्वेश्चन विचारा टॉस घेणार काय नाही हॅलो लाईव्ह टेलिकास्ट होत आहे टेलिकास्ट या ठिकाणी मला वाटतं 197 ते 198 देशामध्ये डिजिटल लाईव्ह आपण देत आहोत। हा ना आवाज हा ना हा लागतो मी लागतो छापा चला छापकॉल परेश पाटील छापा अरे भाई परेश सगळं विजय झालेला आहे टॉस विन आपण काय निर्णय घेतला डिसाइड टू फील्ड तुमचा कोणता गोलंदाज आहे आपण गोलंदाजी टाका चार गोलंदाज चार होता सामना असेल आपला चार गोलंदाज आमच्याकडे गणेश एक आहे मी आहे वलपकर आहे अजून दुसरे नवीन नवीन प्लेअर आहेत ना सगळे गुरुनाथ पाटील आहे आमच्याकडे। तुम्ही कितना धावर रोखू शकता भगवान सागरच्या टीमला नक्कीच अरे मी जो ओपनिंगला जाईन ना तो भगवानने बॉलिंगलाच द्यावा नक्कीच नक्की तुम्हाला चॅलेंज आहे कसं ते बघा नक्कीच नक्की कोण खेळत माझ्या टीम मध्ये अरविंद म्हात्रे प्रसिद्ध आहेत संजय मोरे कृष्णा मोरे कृष्णा पवार म्हणजे विकेटी आपले एकदम प्रसिद्ध आहेत ते आहेत त्यांच्यावर माझी मदार आहे नक्कीच। मग तुम्ही पल्ले फलंदाजी मध्ये किती धावा काढू शकता तुमचं काय आहे मत चार आम्ही जवळजवळ 40 ते 45 धावा काढू 40 म्हणजे नक्कीच बरोबर आहे आपण वरतो बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक। चला 40+ दोन्ही संघांना बेस्ट ऑफ जे प्लेअर आहेत त्यांना विनंती आहे अरविंद म्हात्रे आपण या स्टेजवरती अरविंद म्हात्रे 40+ चे खेळाडू। सो फलंदाज बाद बिग विकेट इथे पाहू शकतो आपण स्वस्ती केली संघाने गमावला आहे। पंकज पाटील ज्याने पहिल्याच चेंडू षटकार मारून खातं खोललं होतं आणि आतापर्यंत धावा झाल्या 4 चेंडू आणि धावा 38 38 धावांचं लक्ष असताना आता फक्त 28 धावेची गरज स्वस्तिक इलेव्हन संघाला।
धनंजय दाडावकर पहिला गोलंदाजी करतोय. रामदास गंजी हॅलो दोन मिनिट अरुण तले चला या ठिकाणी खेळणार का तू जे खेळाडू खेळते त्यांनी टी शर्ट घालायचे आपण 40+ तुम्हाला टी शर्ट आहेत आणि प्रेक्षकांना विनंती करतो चल बेटा चल की सीमारेषा बाहेर सगळ्या कोणी वरती तिथे घेऊन जा चल चल जा दादा बाकी मजेत आलात शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. तर कंचन पालकर आपण अपील पाहिली किती जवळचा अपील आमच्या सामन्यासाठी पंच अमित करंदीकर आणि प्रकाश पाटील राहतील अनुभवी पंच तर नक्कीच अमित करंदीकर आणि प्रकाश पाटील एक चांगले खेळाडू आहेत वामजा संघाकडून तर पंचाची भूमिका त्यांच्याकडून पाहायला मिळेल. तर मंचावरती पाहुण्यांची नक्कीच इथे गर्दी जमते खूप सारे पाहुणे आम्ही पाहुण्यांचं स्वागत थांबवलेलं आहे 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी फुलगुच्छ येणार आहेत म्हणून थांबवलेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पाहुण्यांनी आसरस्त व्हायचं आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 11 लास्ट बॉल टू गो. ओ जबरदस्त ब्रँडेड फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेषेच्या बाहेर आणि हा चौकार. थँक्यू. तर नक्कीच खेळाडू ते चांगला क्रिकेट खेळतात धावपळ धावा लागेल तब्बल 15-38 लक्ष होत या ठिकाणी. विनंती करतो की त्यांनी व्यास नारायण शेठ चोरमेकर तर 23 धावेची गरज येणार आहे 18 चेंडूमध्ये स्वस्त इलेव्हन संघाला आणि प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल कारण की दाल मुंडी इथे शिजवली जाते आमच्या आचारीच्या माध्यमातून. मागच्या वर्षी सुद्धा चांगल्या जेवणाची मेजवानी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली कंचन पालकर या वर्षी सुद्धा अप्रतिम जेवणाची मेजवानी असं म्हणतात कंचन पालकर की आमच्या आचारी जाम भारी तर त्या आचार्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. हॅलो या ठिकाणी आमच्या उषाढ्याचे खेळाडू अजय भंडारी या ठिकाणी आले त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. मागच्या वर्षाचा आयकॉनिक खेळाडू अजय भंडारी याच वेलकम स्वागत आहे आपलं चांगला क्रिकेटर आहे खूप वेगवान गोलंदाज चावी चावी अनिल मडवी 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रदीप चोरमेकर एक चांगले समालोचक आणि खूप टोपण नाव ठेवतात असं यांचं म्हणणं आहे. सोनू सांगणे आपण म्हटलं होतं त्याच्या हॉटेलचं नाव काय. हॅलो आमचे परम मित्र तथा जय माताजी हॉटेलचे मालक आदरणीय हरचंद मडवी या ठिकाणी आले आहेत त्यांच्या समेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी दोघेही उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी सिमरन स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीनं व WPL वावनजा फिंगच्या वतीनं मी अध्यक्ष नातन स्वागत करतो होण्यासाठी मी विनंती करतो. प्रदीप चोरमेकर एक बुम बुम गोलंदाज अरविंद म्हात्रे अर्चन सांगळे या ठिकाणी यायचा डाव्या साईडला आपल्याला सिनियर सिटी मॅच खेळायची आहे ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. चला 40+ खेळाडू नाही इथे खेळ जुन्या खेळाडूंचा परशुराम वरती मुकादम साहेबांना वरती घ्या आपले. ओ जबरदस्त चेंडू होता शॉर्ट डीप स्क्वेअर लेग झोनला चेंडू खेळला गेला आणि नक्कीच ट्राय टू कॅच बट जमलं नाही इथे मात्र मिस कॅच आणि एक धाव मिळेल कंचन पालकर सांगतात धावा धाव पलकावरती 9 धावा 30 एक मिनिट मला बंद करू दे
17 धावा धावपळकावरती आणि प्रदीप ची गोलंदाजी पहा, चाकू गोलंदाजी, चाकू गोलंदाजी पाहायला मिळते असं नक्कीच आम्हाला सोनू सांगत दर्शवतात. गोपाला देऊन हो जबरदस्त चेंडू होता इथे मात्र पाहू शकतो विकेट कीपर बीट होतोय आणि मात्र निर्धार चेंडू. फॉर्टी प्लस आपण टी शर्ट परतान करून घ्यायचंय कारण की 38 धावांची गरज असताना आतापर्यंत धावा बनल्या 17. भगवान होईल भगवान 15 चेंडू 21 धावेची गरज मोठा फटका येस षटकार जबरदस्त क्रिकेट. मयूर मात्रेच्या बॅट मधून MM फटका जबरदस्त षटकार लागवला जातोय 17 धावा असताना हा षटकार लागलाय 23 धावा धाव फलकावरती आता 14 चेंडू आणि 15 धावेची गरज. धावा आणि चेंडू आमने सामने पाहायला मिळतात 14 चेंडू 15 स्वस्तिक इलेव्हन संघ चांगली सुरुवात चांगला स्टार्ट. ओ डिफेन्स करतोय चेंडूला यॉर्कर चेंडू होता प्रदीप चोरमेकर चांगला गोलंदाजी करतोय षटकार लागल्यानंतर थोडासा कम बॅक केला आणि इथे मात्र एक धाव मिळेल मयूर मात्रे त्याच्या अकाउंट मध्ये एक धाव जाणार संघाची धावसंख्या धाव पलकडली 38 धावांचं लक्ष असताना आता 24 बनलेत म्हणजे समीकरण 13 चेंडू आणि 14 धावेची गरज. दोन्ही संघांना सामना जिंकणे खूप महत्वाचं असेल कारण की 2 दिवस पाहिला आपण जे संघ सामना हरले त्याला पुन्हा संधी मिळाली पण आता मात्र असं होणार नाही कारण की आज शेवटचा दिवस आहे ज्यामुळे तुम्ही एक तरी सामना गमावला तुमच्या पॉइंट्स कमी असतील तर नक्की तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जातील. 2 दिवसामध्ये पाहिला पण 2 संघ स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आता शिल्लक असेल आपल्याकडे फक्त तर नक्कीच 10 संघ आपण स्पर्धेत पाहतो. ऑन साईडला हुक केला जातो चेंडू वेगाने चांगली फिल्डिंग आणि ते थ्रो चांगला फेकला जातो एक धाव नक्की मिळेल पंचांचा कॉल येतोय ओव्हर संपली जाते आणि इथे मात्र पाहू शकतो शिल्लक असेल शेवटच्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. तर 12 चेंडू आणि 13 धावेची गरज स्वस्तिक 11 संघाला. आपण पाहतो श्री मलंगड अप्रतिम मलंगड एक चांगलं धार्मिक स्थळ मलंगड होते पाहायला मिळतो हिंदू मुसलमानाच्या एकतेचं प्रतीक सर्व धर्म समभाव असं प्रकारचा मलंगड पाहायला मिळतो 3200 फूट उंचीवर असलेलं शिखर जेमतेम 1-2 तासाचा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली धार्मिक स्थळे आहेत श्री मलंगडवरती पाहण्यासारखं दृश्य आहे. सिंहलिंगन म्हटलं तर मच्छिंद्रनाथाचे पुरातन मंदिर सुद्धा पाहायला मिळते शिलार राजे यांनी बांधलेला हा श्री मलंगड आपल्याला पाहायला मिळतो खूप चांगला इतिहास आहे मलंगडचा आपण जर गुगलवर सर्च केला तर एक चांगला इतिहास तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 12 चेंडू 13 ची गरज होती टायमिंग प्रॉपर टायमिंग यस हाय अँड हँडसम षटकार सामन्याला खुला करतोय फलंदाज रुपेश अप्रतिम फटका.
मुलं नक्कीच प्रभिन ऍपेटनं हा किल्ला जिंकला गेला आणि किल्ल्याची पूर्ण नासधूस केली गेली. छत्रपती शिवाजी महाराज 365 किल्ल्यामधील हा एक किल्ला, त्याची लढत होती 1780 मध्ये. सहा धावेची गरज, 10 चेंडू आणि 6 धावा. स्वस्त केलेवन संघाला मयूर मात्रे स्ट्राइक इन वरती एक जबरदस्त खेळाडू उभरता सितारा वाऊंच्या संघाचा स्टार फलंदाज. मागच्या वर्षी WPL मध्ये चांगला क्रिकेट दाखवला होता मयूर मात्रे खेळाडूने. पाहूया हॅपी एंडिंग करणार का, वेल फिनिशर बनणार का, विनिंग षटकार लावणार का. 10 चेंडू 6. ओ जबरदस्त कट करतो चेंडूला, टायमिंगचा वापर केला जातोय आणि इथे मात्र चेंडू पाहतोय, चेंडू जाते कव्हरच्या झोन मध्ये. पण इथे मात्र फक्त एकच धाव घेतली जाते जिथे 3 धावा झाल्या असत्या, पण इथे मात्र एक ने. आता जिंकण्यासाठी येणारे 9 चेंडू आणि 5 धावेची गरज. याच्यानंतर शो मॅच 40+ सामना होणार. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ज्याने खूप पावसाने अनुभवलेत क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटला बनताना बघितले त्याने. जबरदस्त फटका, गरज असताना हा चेंडू जातो तो पॉइंटच्या झोन मध्ये बाहेर चौकार. फक्त एक धावे गरज. थँक्यू. फक्त एक धावेची गरज स्वस्त केलेवन संघाला. हो जबरदस्त फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या झोन मध्ये, बॅट चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि इथे मात्र निर्धार चेंडू. सतीश पाटील शिवसेना शाखा प्रमुख वावनजे आम्हाला पाहायला मिळतात, खूप चांगले आयोजक आहेत आणि डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांची पाहायला मिळते. त्यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आहे, रुपेश दुर्गेश इलेवन मोसिम शेख ज्याचे कप्तान आहेत. आणि पहा इथे सामना खुला करण्याचा प्रयत्न आणि सामना संपलाय. स्वस्तिक इलेवन संघाने हा सामना एक तर्फा जिंकला आहे अवघे 6 चेंडू शिल्लक देऊन. स्वस्तिक इलेवन संघ तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आणि ओम साई इलेवन केबल नेटवर्क संघ तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. तर हा सामना जिंकलाय स्वस्त इलेवन संघाने आणि सामन्याचा पंच ही बाउंड्री आहे का नाही ते दर्शवा आम्हाला. एक धावा एक धावा, चला पंचाचा एक धावाचा इशारा येतो पंकज पाटील, इट्स क्लिअर. तर या सामन्याचा हिरो ठरलाय स्वस्त इलेवन संघाचा ऑलराउंडर खेळाडू कंचन पालकर. आम्हाला सांगतात रायगडचे बेस्ट स्कोरर की या सामन्याचा हिरो असेल ऍब्सोल्युटली, ज्याने 3 विकेट घेतले, उत्कृष्ट गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या. नितीन या सामन्याचा हिरो, नितीन मुकादम. नितीन सांगडे नाही तर नितीन मुकादम या सामन्याचा हिरो असेल. यस नितीन मुकादम या 3 विकेट आणि फक्त 4 धावा. आणि नितीन मुकादम याला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देऊन सन्मानित करतील आमचे पाहुणे VIP डाईज वरती.